पत्रकार ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. माजी महापौर श्री संजय मोरे आणि नगरसेविका सौ सुखदा मोरे यांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी तन मन धन अर्पण करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कहीं भी किसी भी वक्त गाड़ी बंद नो फिकर. ऑटो आई केयर है ना इंडियाज नंबर वन 24 आवर्स कार सर्विस प्रोवाइडर. डाउनलोड दी ऑटो आई केयर नाउ. ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, शिवसेना नेते माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना नेते माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख भिवंडी ग्रामीण आणि नगरसेवक श्री देवानंद थळे आणि शिवसेनेचे भिवंडी परिसरातील युवा नेते श्री राम भोसले यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचा भगवान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डौलाने फडकवण्यासाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री देवानंद थळे आणि श्री राम भोसले यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या संकल्पनेतून घोडबंद रोड परिसरातील आनंदनगर येथे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये हा महाराष्ट्र महोत्सव घोडबंदर वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा महोत्सव ठरला आहे. हजारोंच्या संख्येने दररोज या ठिकाणी नागरिक या महाराष्ट्र महोत्सवाला भेट देत असतात. या ठिकाणी सादर होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ते चाखत असतात. अजून मोठं देह देवाचे मंदिर आदरा परमेश्वर रहमत का किस्सा पाया हम सब करें क्या दो
दिन की दुनिया, दुनिया है गुलशन, सब भूल जाते हैं तो सब कमाते सांस्कृतिक विभागाचे ठाणे अध्यक्ष श्री किरण नागती यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री किरण नागती यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. Zip your wallets, don't worry, man. Evil travels swift and fast. 'Cause TJ has begun. Yeah, hey, yeah, magic transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of Transap app and make your life. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी सातत्याने धावून जाणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणारे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या यशाची पताका झळकवणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना श्री जितेंद्र शर्मा यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री जितेंद्र शर्मा यांच्या वतीने माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे लोकनायक, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना श्री जगदीश पाटील आणि सया ग्रँड हॉटेल अँड स्पा रिसॉर्ट्स आणि जय मातादी एंटरप्राइजेस यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री जगदीश पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा.
फैशन मीन्स बैरॉन, फैशन मीन्स बैरॉन, मेंस वेयर की जी जान, बैरॉन बैरॉन बैरॉन। आली लग्न सराई, कपड़े खरेदीची झाली घाई, अहो मग काळजी कसली, बैरॉन आहे ना, बैरॉन मेन स्टूडियो। हो बैरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल। महासेल? हो 50% महासेल। इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टी वेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज। बैरॉन मेन स्टूडियो, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदे समोर, स्टेशन रोड ठाणे, दूरध्वनी 9619685353। मेन्स वेअरचा सरताज, बैरॉन मेन स्टूडियो। फैशन मीन्स बैरॉन, फैशन मीन्स बैरॉन, मेन्स वेअर की जी जान, बैरॉन बैरॉन बैरॉन। महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना नेते श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कार्यकर्त्यांना बळ देणारे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची भगवी पताका डौलाने फडकवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे खास शिष्य माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ठाणेकर खवय्ये ज्याची वर्षभर वाट बघत असतात तो सीकेपी फूड फेस्ट पुन्हा एकदा आला आहे। सीकेपी फूड फेस्ट म्हणजेच चमचमीत सीकेपी पदार्थांची मनसोक्त मेजवानी, दिनांक 7, 8 आणि 9 फेब्रुवारी, सीकेपी हॉल्स, खारकरवाडी, ठाणे पश्चिम। फ्री वॅलेट पार्किंग अवेलेबल, ऑर्गनाइज्ड बाय सीकेपी नातीगृह ठाणे। सीकेपी फूड फेस्ट नक्की या, अवश्य या। आनंद विश्वगुरुकुल परिवाराचे सल्लागार, महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आनंद विश्वगुरुकुल परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने, स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे, अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे, ठाणे चमकू दे, ठाणे चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे। वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे। नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको थुंकू तू आवती भावती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे, ठाणे आपले संपू दे, ठाणे आपले संपू दे, ठाणे आपले संपू दे, ठाणे आपले संपू दे। साऱ्यांनी निर्धार करूया, वेळ वाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया,
साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया, साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे, 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 ठाणे आपले चमकू दे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.